या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। सुलतानपूर येथील कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। सुलतानपूर येथील कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली, तर विद्यालयातील विद्यार्थिनी कावेरी जाधव, मयुरी जाधव, वृषाली जाधव, मनीषा जाधव, कोमल श्रीखंडे, साक्षी जाधव, अश्विनी जाधव, सोनाली जाधव, समीक्षा चव्हाण, सोहम चव्हाण, पूजा जाधव, वृषाली गायके, शिवानी नजन, कल्याणी जाधव या विद्यार्थ्यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उजाळा दिला। सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित कथन केले। तसेच नारायण मोहरे यांनीही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन चोपडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि उत्साहपूर्ण भाषणाने विद्यार्थी आणि उपस्थितांची मने जिंकली, विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार रामकृष्ण अधाणे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी नारायण मोहरे, साहेबराव मोरे, भाऊसाहेब घोलप अधाणे सर, प्रमोद नरवडे, ज्ञानेश्वर हरकळ सर, बाळासाहेब काळे, रोहिदास जवरे, संजय मोरे यांनी परिश्रम घेतले। रामलाल निंभोरे, AIN न्यूज, खुलताबाद। त्यांनी हे काम सातत्याने चालू ठेवले आणि त्यामुळेच आज समाजातील मुली शिकत आहे, मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे, प्रत्येक कामामध्ये मुली पुढे आहे। हे फक्त त्यांच्या या कार्यामुळे समाजाने त्यांना खूप त्रासही दिला, त्यांच्यावर शेण दगड गोटे फेकले, पण त्यांनी त्यांचे कार्य सतत चालू ठेवले। महात्मा ज्योतिराव फुले हे त्यांच्या कार्याला त्यांना नेहमी साथ देत असत व त्यांना त्यांचे नेहमी कौतुक करत असत, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळायचे। सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासी पाटील असे होते, तर आईचे नाव लक्ष्मीबाई पाटील असे होते। सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केली। सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवायला जायच्या त्यावेळी समाजातील काही लोक त्यांना दगड शेणगोटे फेकायचे, तरी त्या डगमगल्या नाही, त्यांनी आपले कार्य सुरू केले। झाला त्यांनी त्या सावित्रीबाई फुले यांना जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांना लिहिता वाचता येत नव्हते। थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रींना लिहायला वाचायला शिकवले व 1848 सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। बरेच शाळा खोलत असताना त्यांना बरेच त्रास झाले, तरी त्या मागे फिरल्या नाही, तर त्या हिमतीने पुढे उभ्या राहिल्या आणि आपले काम करत राहिल्या। मुलगा शिकला तरी तो एकच घराचं नाव मोठं करतो, पण मुलगी शिकली ती दोन घराचे नाव मोठे करते, म्हणून मुलगी शिकलीच पाहिजे। आज आपण 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करतो। सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खूप काही कष्ट केले, त्यांच्या कष्टावर आपण खरे उतरायला हवे, म्हणून प्रत्येक मुलीने शिकले पाहिजे। एवढे बोलून माझे 2 शब्द